एक नवीन लेशी भी बनवणार आहे हे बघा त्याचे सामान। चला आपण आता संत्र सोलायला घेऊया। काय काय बनवणार आहे आपण? फक्त हे ऑरेंज ज्यूस, मिल्कशेक आणि ते काय ते बोलतात ना ब्लेड बटन, ते हे बनवायचं। हा आणि हे ते ब्लेडला तेच हे असं टोस्ट चलक करायचंय। मग आपण करूया स्टार्ट। ओके हाय, आता मी हे संत्र कापून घेतलेलं आहे, आता मी हे मिक्सर मध्ये टाकते। आता मी याचे झाकण लावते। आता हे मिक्स, आता हे मिक्सर मम्मा चालू करून देणार आहे। काय करते मी? हे ठेवले नाही फ्रीज मध्ये, मग हे किती वेळ ठेवायचे त्याचा अलार्म लावलाय, तो अलार्म वाजला ना की हे काढायचं बाहेर, मग ते रेडी झालं। काय काय बनवलंयस तू? हे ऑरेंज ज्यूस आणि मिल्कशेक तयार झालंय। आपण मी ऑरेंज ज्यूस खाली ठेवूया, मिल्कशेक वर ठेवूया का? असंच नको, दोन्ही एकत्र असायला पाहिजे। एक तर खाली ठेवू द्या नाही तर वर खालीच भलंय। ठीक आहे, रेसिपी बनवणार आहोत। आधी काय करायचे, असं करायचे हे जे बटर आहे ना, एक चमचा ठेवला हे जे बटर आहे ना ते आपल्याला असं चमच्यात घ्यायचे थोडस आणि याला लावायचे। पण तू हे आज कशासाठी बनवतेस? आज काय स्पेशल आहे? आज काय स्पेशल मला काय माहित, तुलाच माहिती आहे। अग म्हणजे तुला आज हे कसं सुचलं बनवायचं? असंच असंच, पण कोणासाठी बनवतेस तू? बाबासाठी। माझा लाडका कोण आहे? माझा लाडका कोण आहे मला काय माहित, तुझा लाडका बाबा असेल। बाबाचे बाबाला सरप्राईज आहे का हे? हा, ऑरेंज ज्यूस, मिल्कशेक आणि ब्लेड बटर टोस्ट, असं आपण बटर सगळीकडे लावायचं। हा चमचाने पसरव। चमच्याने पसलत नाहीये, मी फक्त चमच्यात घेते आणि बोटाने पसलते। काय काय बनवलंयस तू? ग्रीटिंग कार्ड स्टडी टेबल वर ठेवलंय। ओहो हे पण आहे बाबाला। कुंदन, नितीन सुळे, इवा कुंदन सुळे आणि हे सगळे फ्लॉवर्स आणि हार्ट। पण बाबाचा तर आज बर्थडे नाहीये। हो माहिती आहे मला, त्याचा बर्थडे नाहीये पण आपण त्याचा बर्थडे बनवायचा आहे। तुला केक बनवता येतो? पण केकचे सामान कुठे आहे? पण त्याचा जेव्हा बर्थडे असेल तेव्हा आपण बनवू केक। सामान कुठे असेल? पण तू ते बटर खाते की बनवते? खाते आणि हे बनवते पण। टोस्टर मध्ये ठेवले, आता मी हे गॅसवर ठेवले नाही, ते असं काय ते टोस्ट सल्क करणार। आता हे थोड्यावर ठेवायचे असंच, तेव्हा जो मी तो अलार्म लावलाय ना तो झाला ना की हे पण घ्यायचं आणि ते फ्रीज मधलं पण घ्यायचं। आपण हे टोस्ट होईपर्यंत तो वाट बघूया। तोपर्यंत मी आपल्या काढते पटकन। हॅलो हॅलो, काय करते? मी लंगोते ग्रीटिंग कार्ड बघू। तो हात काढ तो वाव, पटकन लंगवायला गंगर बाबा आला। तुला कसं कळलं बाबा आला? आवाज आला। कसला? बाईकचा। मा
मी जो बाबांचं बेल वाजवली माझे झाले नसेल ना तर तू सांगायचं थोड्या वेळ थांब एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट थांब थोड्याच मिनिटामध्ये थांब असं सांग ठीक आहे तोपर्यंत मी ते स्टडी टेबल वर सगळं ठेवू का हा ठेव आणि ते झालं असेल काल पेन काढलं मी कधीच ते हा मी बोलते तेव्हा येत हा जा एवढं सगळं काय ते हे सँडविच केले आणि त्याच्यात बटर लावलंय हे मिल्कशेक हे ऑरेंज ज्यूस आणि हे ग्रीटिंग कार्ड एवढं सगळं माझ्यासाठी कुठल्या खुशीत कुठल्या खुशीत म्हणजे कशाबद्दल मला एकट्याला आहे का आपल्याला सगळ्यांना पाहिजे असेल तर सगळे पण हे खाऊ शकतात मग सगळे शेअर करूया ना आपण वाव हे बनवत होती मी अच्छा म्हणून तू मला नाव विचारत होती का तिकडे अलार्म वाजला फ्रीज मधून काढायचा अलार्म फ्रीज मधून काढून झाल्यावर झालाय कसला मिल्कशेक चॉकलेट मिल्कशेक खाली बस मी आता बाबा सप्लाय दिला आणि बाबा हे सप्लाय खूप आवडलंय ते चॉकलेट मिल्कशेक मधलं तू पडले मी पण घेऊ शकतेस ओके मला माहितीये बाबा मला ऑरेंज ज्यूस देणार कारण बाबाला आवडत नाही आहे ना मस्त थोडस आंबट आहे पण ब्रेड बटर थांब जरा मिल्कशेक ऑरेंज ज्यूस आणि ते ब्रेड बटर सगळं तुझ्यासाठी तिने सांगितलंय माझा लाडका कोण आहे बाबा आता आम्ही ठरलंय आमचं की शेअर करायचंय ब्रेड बटर आम्ही दोघं मिळून खाल्लंय मिल्कशेक आम्ही दोघांनी मिळून प्यायलंय ऑरेंज ज्यूस तुला प्यायचं याला शेअर करणं म्हणतात का हो दोघांना जे आवडतं ते दोघांनी खाल्लं आणि आवडत नाही ते माझ्यासाठी ठेवलं आम्ही आता ब्रेड बटर खातोय आम्हाला ऑरेंज ज्यूस प्यायचे हे महत्वाचं चॉकलेट मिल्कशेक आणि ब्लेड बटर हे मी आणि बाबांनी शेअर करून झालं तुला ऑरेंज ज्यूस प्यायचे